नमस्कार, या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच गुगल डॉक्सच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गुगल डॉक्समध्ये म्हणजे इथपर्यंत आत्ता जो आपल्याला समोर विंडो दिसतोय तिथपर्यंत कसं यायचं ह्याची आपण माहिती घेतली होती. आणि आता आपण काय करूया की आपण अनटायटल्ड डॉक्युमेंटपासून सुरुवात करणार होतो. आता इथे हे जे डॉक्युमेंट आहे इथे तुम्ही बघताय अनटायटल्ड डॉक्युमेंट असं दिसतं आणि त्याच्या खाली लगेच रिनेम हा एक ऑप्शन दिसतं. मग मी ह्याला काय करतो, ह्याला काहीतरी नाव देतो. मग नाव देतो म्हणजेच ह्याला आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर अनटायटल्ड डॉक्युमेंट हे सगळं निळ्या रंगाचं होईल. इथं समजा मी सगळ्याच नाव देताना मी सोलार सिस्टीम असं नाव देतो आणि ते नाव दिल्यानंतर क्लिक करतो. तर क्लिक केलं की तुमच्या लगेच लक्षात आलेलं असेल की सोलर सिस्टीम ह्या डॉकने नाव घेतलंय आणि ह्याच्या इथेच लगेच चेंजेस सेव्ड असे इथे तुम्हाला एका सेकंदासाठी दिसलं असेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं ह्या लिंकला वरती बघितलं असेल की अनटायटल्ड डॉक्युमेंट असं नाव होतं ते आता बदलून त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपोआप बदल होऊन सोलार सिस्टीम डॅश गुगल डॉक्स असं आलेलं आहे. आपण असं नाव देऊन ठेवलं की ह्याचा फायदा असा होतो की पुढच्या वेळेस आपल्याला ह्याच्याशी संबंधित डॉक्युमेंट्स आपण पटकन शोधू शकतो, आपल्याला ते मिळू शकतात. त्याच्या शेजारी जर आपण आलो तर हा स्टारचा ऑप्शन आहे. स्टारला जर मी क्लिक केलं तर तो स्टार सुरुवातीला बघा असा पोकळ होता, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाच कलर वगैरे नव्हता. ह्याला मी क्लिक केलं की तो पिवळ्या रंगाचा स्टार म्हणजे चांदणी बनते. ह्याचा अर्थ काय की त्याला आपण एका विशिष्ट प्रकारचं डॉक्युमेंट आहे हे ओळखण्याकरता आपण त्याची खून केलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघताय इथं मूव्ह नावाचा एक ऑप्शन आहे. हा मूव्ह करतो म्हणजे काय की समजा माझ्याकडे पूर्वीच एखादा फोल्डर असेल बनवलेला, तर त्या फोल्डरमध्ये आपण ह्याला इकडे मूव्ह करू शकतो. माझ्याकडे पूर्वीचे जे काही फोल्डर्स होते त्या कुठल्याही फोल्डरमध्ये मला लक्षात येईल अशा ठिकाणी मी ह्याला मूव्ह करू शकतो. किंवा नसेल तर मग मी काय करू शकतो की एक नवीन फोल्डर घेतो. मी इथे प्लसला खाली क्लिक केलं, पुन्हा एकदा दाखवतो, माय ड्राईव्हमध्ये आपण आलो म्हणजे इथे आपण आलो ह्या ऑप्शनवरती, मूव्ह ह्या ऑप्शनवरती. माय ड्राईव्हमध्ये आल्यानंतर ह्याच्या पूर्वी मी बनवलेले सगळे फोल्डर्स होते त्या फोल्डरमध्ये ह्याला सेव्ह मला ह्याला ह्या डॉक्युमेंटला सेव्ह करायचं नाही आहे. मग मी काय करतो की नवीन एक फोल्डर बनवतो आणि नवीन फोल्डरमध्ये मला या डॉक्युमेंटला सेव्ह करायचं. मग आता हा सोलार सिस्टीम असा डॉक्युमेंट आहे आपला. मग मी काय करतो की ह्या फोल्डरचं चिन्ह आणि त्याच्यामध्ये अधिकचं चिन्ह असलेल्या ऑप्शनवरती मी क्लिक करतो. तिथं मी कर्सर नेला की लगेच न्यू फोल्डर असं दिसतंय, तिथे मी क्लिक करतो. तिथे क्लिक केल्यानंतर त्या फोल्डरला अनटायटल्ड फोल्डर असं नाव येईल. मग इथे पुन्हा मी काय करतो की पुन्हा एकदा तेच नाव देतो सोलार सिस्टीम. त्याच्यानंतर बघा इथं मघाशी क्रिएट फोल्डर असं सिम्बॉल ऍक्टिवेट झालेलं आहे निळ्या रंगामध्ये आणि इथं आणखीन खाली दिसतंय की क्रिएट अ न्यू फोल्डर इन माय ड्राईव्ह. मग मी इथे क्लिक करतो आणि मूव्ह हियरला करतो. तो क्लिक झाल्यानंतर फोल्डर तयार झालेलं आहे आपलं. तो फोल्डर तयार झालेलं इथं दिसतं, सोलार सिस्टीम हे फोल्डर तयार झालेलं आहे. आणि हा इथे काय सांगतो की दिस फोल्डर इज एम्प्टी, हे फोल्डर पूर्णपणे रिकाम आहे. आता मी काय करतो की हे जो फोल्डर बनवलेला आहे मी माझ्या ड्राईव्हमध्ये दिसेल तुम्हाला ते, त्या फोल्डरमध्ये मी ह्या सोलार सिस्टीमचं जे वर्ड डॉक्युमेंट आहे म्हणजेच त्याला आपण गुगल डॉक्स म्हणतो ते डॉक्युमेंट तिथे मी सेव्ह करतो, तिथे संरक्षित करून ठेवतो. ह्याला मी आता मूव्ह हियरला क्लिक केलं की हे बघा ऑर्गनायझिंग असं येईल आणि त्यानंतर गुगलची सिस्टीम आपल्याला सांगेल की सोलार सिस्टीम हॅज बीन मूव्ड टू माय ड्राईव्ह टू सोलार सिस्टीम. हे असं आपल्याला त्यांनी काय क्रिया केली ही क्रिया लगेच आपल्याला तो सांगतो. थोड्या वेळाने तो ऑटोमॅटिकली विंडो निघून जातो आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल की लास्ट एडिट वॉज 4 मिनिट्स अगो. आपण ह्याच्यामध्ये जे काही बदल करू ते सगळे बदल हा त्या त्या सेकंदाला करून घेत असतो. ह्या फोल्डर मूव्हच्या फोल्डरच्या ऑप्शन नंतर इथे आपण जर पुढे बघितलं तर सी डॉक्युमेंट स्टेटस असं आहे. ह्याला आपण क्लिक केलं तर ऑल चेंजेस सेव्ड टू ड्राईव्ह असं आपल्याला सांगतो. त्यानंतर इथे आणखीन एक त्यांचा एक मेसेज आलेला आहे, दिस डॉक्युमेंट इज नॉट रेडी फॉर ऑफलाईन यूज.
म्हणजे आपल्याकडे इंटरनेट नसेल, इथे जे आपल्याला इंटरनेट दिसतं ते इंटरनेट जर नसेल तर आपण इंटरनेट नसताना सुद्धा काम करण्यासाठी ह्याला आपण ऑन करू शकतो. मग इथे तुम्ही वाचत असाल की दिस डॉक्युमेंट इज नॉट रेडी फॉर ऑफलाईन यूज, इफ यू लूज अन इंटरनेट कनेक्शन यू कांट एडिट दिस डॉक्युमेंट. तुमचं इंटरनेट कनेक्शन जर समजत काही वेळासाठी गेलं, म्हणजे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी निघून गेली, तर तुम्ही ह्या डॉक्युमेंटमध्ये चेंज करू शकत नाही असं ह्यांचं म्हणणं. मग आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये, पुढे त्यांनी काय दिलं ते वाचूया. आधी टू ऍक्सेस युअर डॉक्युमेंट्स विदाउट अन इंटरनेट कनेक्शन टर्न ऑन ऑफलाईन, म्हणजेच इंटरनेट कनेक्शन नसताना सुद्धा आपल्याला जर या डॉकमध्ये जर काही काम करायचं असेल तर आपण ते काम करण्यासाठी आपण ह्या टर्न ऑन ह्या ऑप्शनला जर आपण क्लिक केलं तर आपण हे डॉक्युमेंट इंटरनेट शिवाय त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो किंवा त्याला एडिट करू शकतो. तर मी ह्याला आता टर्न ऑन करतो. टर्न ऑन केल्यानंतर एक्सटेन्शन नीडेड असं आपल्याला एक्स सांगतो तो. तर ते एक्सटेन्शन जर नसेल तर ते आपल्याला टर्न ऑन करता येत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ते जे काही एक्सटेन्शन असेल ते एक्सटेन्शन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल, म्हणजे ते एक्सटेन्शन डाउनलोड होईल आणि आपल्या ह्या ईमेल बरोबर ते इथे अटॅच होईल. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की इंटरनेट नसताना सुद्धा आपण गुगल डॉक्स एडिट करू शकतो. आता तुम्ही इथे लगेच बघत असाल लास्ट एडिट वॉज 4 मिनिट्स अगो असं होतं, आता 6 मिनिट्स अगो असं आलेलं आहे. त्यानंतर आपण सुरुवात करूया की मला याच्यामध्ये काहीतरी टाईप करायचं. तर मी काय करतो, पुन्हा एकदा हेडिंग देतो सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीम हेडिंग दिल्यानंतर ह्याला वर्ड सारखंच मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर मला ह्याला बोल्ड करायचे, म्हणजे ठळक करायचे करू शकतो. मला ह्याची साईज जर वाढवायची असेल तर इथे प्लस आहे, ह्या प्लसने मी साईज वाढवू शकतो. आणि मला हा फॉन्ट आवडत नाहीये, मग मी काय करू शकतो, हा फॉन्ट जो आहे तो मी चेंज करू शकतो. मला हा जर आवडत असेल तर तो घेऊ शकतो, किंवा टाइम्स न्यू रोमन जो आपण शक्यतो बऱ्याच ठिकाणी यूज करतो तो घ्यायचा असेल तर तो आपण घेऊ शकतो. सोलार सिस्टीम हा शब्द, हे दोन शब्द मी टाईप केल्यानंतर टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट घेतलेला आहे. साईज मी 16 केली होती, त्या साईजला मी 20 करतो. आणि 20 केल्यानंतर ह्याला मला मध्यभागी अलाइन करायचं, सेंटर अलाइन करायचं. आता डावीकडे आहे, पाण्याचं डावीकडे आहे, त्याला मी मध्यभागी अलाइन करतो. हे असं मी ह्याला अलाइन करू शकतो. त्यानंतर मी ह्याला एंटर केलं की पुन्हा एकदा हा जो कर्सर आहे तो मध्यभागीच राहणार आहे, कारण आपण ह्याला नावाला सेंटर अलाइन केलं होतं. आपण त्याला पुन्हा लेफ्ट घेऊयात, कर्सर लेफ्टला येईल. तो आल्यानंतर मग इथे आपण टाईप करू शकतो. आता हे सगळं बोल्डच राहणार आहे, त्यामुळे आपण हा बोल्ड ऑप्शन काढू शकतो. तो काढून टाकल्यानंतर आपण आपल्याला जी माहिती हवी आहे ती आपण इथे टाईप करू शकतो. दी सोलार सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 8 प्लॅनेट्स विथ द सन ॲट द सेंटर. All planets are बघा, आता अशी काही माहिती जी इंटरनेटवरती गुगलला सुद्धा माहिती आहे ती जर माहिती मी टाईप करत असेल तर ऑटोमॅटिकली हा आपल्याला ते स्मार्ट कंपोज ओपन करतो. आणि मला हेच टाईप करायचं होतं की ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हे मला लिहायचं होतं. तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला जर काही टायपिंग करायचं असेल तर ते टायपिंग जे अवेलेबल आहे इंटरनेटवरती ते सुद्धा आपल्याला ते पटकन मिळू शकतो, म्हणजे ह्याच्यामध्ये आपला वेळ खूप वाचेल. आता मी ह्याला काय करतो की मला हे माहिती आहे म्हणून मी ह्याला गॉट इटला क्लिक करतो. आणि हा जो आहे तो फक्त इथे टॅब दिलेले, ह्या टॅबला मी प्रेस केलं माझ्या कीबोर्डवरच्या की ऑटोमॅटिकली कर्सर जो इथे होता REVO नंतर होता तो इथे आलेला आहे. आता मी पुन्हा एकदा थोडस टाईप करतो आणि हे वाक्य संपवतो. ठीक आहे, आता मी काय करतो की एस कॅपिटल घेतो सन मधला, हा पण इथे एस कॅपिटल घेतला मी. आता हे बघा, मी जर काही चूक केलेली असेल तर लगेच एक रेश येते, मग मी इथे काय करतो कन्सिडर चेंजिंग टू विथ द सन असं त्याने मला
म्हणजे आपल्या हातून जर काही टायपिंग करताना चूक होत असेल, मग ते ग्रॅमॅटिकल म्हणजे व्याकरणातली चूक असेल किंवा टायपिंगची स्पेलिंगची चूक असेल, त्या सुद्धा चुका आपल्याला तो सांगतो. अशा पद्धतीने मी एक वाक्य तयार केले. ह्याला मला जर थोडीशी जागा द्यायची असेल तर मी टॅब देऊ शकतो. टॅब दिल्यानंतर हा इंडेंट सरकेल आणि अशा पद्धतीनं पूर्ण डॉक्युमेंट मी टाईप करून घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये जर समजा मला स्पेस वाढवायचा किंवा कमी करायचा असेल तर मी इथे येतो, लाईन स्पेसिंगमध्ये येतो. सध्या सिंगल आहे का? नाही आहे. 1.15 स्पेसिंग आहे, मी ह्याला सिंगल करतो. तुमच्या लक्षात येतं की हा स्पेसिंग कमी झाला. पुन्हा मी 1.5 करतो, स्पेसिंग वाढला. मी पुन्हा डबल करतो, स्पेसिंग वाढला. डबल केल्यानंतर ॲड स्पेस बिफोर पॅराग्राफला क्लिक केलं तर बघा पॅराग्राफ नंतर स्पेस पुन्हा वाढला. ॲड स्पेस आफ्टर पॅराग्राफला क्लिक केलं की इथली जी निळी जागा आहे ती वाढलेली आहे. अर्थातच ह्या सगळ्याला तुम्हाला आधी सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्यानंतर इथले ऑप्शन चालू होतील. इथे तुम्ही कस्टम स्पेसिंग करू शकता, म्हणजे तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही स्पेस दोन वाक्यांमध्ये तुम्ही अंतर ठेवू शकता. कीप विथ नेक्स्ट पुढच्या बरोबर तसंच ठेवा. कीप लाईन्स टुगेदर एकानंतर एक लाईन्स म्हणजे ओळी ठेवा. आणि प्रिव्हेंट सिंगल लाईन्स म्हणजे एकाच लाईनला रोखा, असं हे ऑप्शन्स आहेत. तर त्यापैकी प्रिव्हेंट सिंगल लाईन्स आणि डबल. प्रिव्हेंट सिंगल लाईन हा ऑप्शन ऑटोमॅटिकली येतो. इथे डबल हा ऑप्शन आत्ता आपण घेतला होता, त्याच्यापैकी आपण काय करूया 1.15 घेऊया आणि आता पुढचं काम आपण सुरू करूया. तर ह्या नेहमीच्या आपल्या ओळखीतल्या गोष्टी आहेत. इथं सोलार सिस्टीमपासून म्हणजे ह्या टायटलपासून आपण येऊ. ह्याला मला अंडरलाईन करायची असेल तर इथे अंडरलाईन यू आहे, ह्याला क्लिक केलं की सोलार सिस्टीमला अंडरलाईन होते. ह्याचा रंग जर मला बदलायचा असेल तर मी टेक्स्ट कलरला येतो आणि समजा मला केशरी रंग घ्यायचा, भगवा रंग घ्यायचा आहे, तर सोलार सिस्टीमला मी भगवा रंगामध्ये बदललेला आहे. समजा तुम्हाला रंगाचा आणखीन बदलायचा असेल तर तुम्ही आणखीन दुसरा रंग सुद्धा घेऊ शकता. आणि लक्षात घ्या की जसं आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये प्रत्येक वेळेस सेव्हचं बटन प्रेस करावं लागतं, तर इथे ती आवश्यकता नाही आहे. जोपर्यंत तुमचं इंटरनेट कनेक्शन आणि पॉवर सप्लाय म्हणजे लाईट मराठीत म्हणतो आपण ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे तुम्ही फक्त तुमचं काम करत राहायचं, फक्त टायपिंग करत राहायचं. ऑटोमॅटिकली हा सेव्ह करतोय. बघा लास्ट एडिट वॉज सेकंड्स अगो. प्रत्येक सेकंदाला गुगलची ही सिस्टीम गुगल डॉक्समध्ये प्रत्येक गोष्ट शेअर सेव्ह करत असते. हे आपले नेहमीचे आणि ओळखीचे ऑप्शन्स होते. आता हे तुम्हाला ह्याला हायलाईट करायचं कुठल्या तरी गोष्टीला, तर तुम्ही पुन्हा हायलायटरचा कलर घेऊ शकता आणि 8 प्लॅनेट्सला हायलाईट करायचं असेल तर त्याला सिलेक्ट करा आणि त्याला हायलाईट करा. हा जो पार्ट होता हा एवढाच आपण हायलाईट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले हे नेहमीचे आणि ओळखीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या होत्या आहेत. तुम्ही सोलर सिस्टीमला जर तुम्ही इटॅलिक हवा असेल, तिरक्या अक्षर हवे असेल तर तुम्ही त्याला तिरकी सुद्धा करू शकता. सध्या मी इटॅलिक्स काढून टाकतो. आणि आता 8 प्लॅनेट्स हे मी जे काही आता हायलाईट केलं होतं ते पण मला नको आहे. म्हणजेच आपल्याकडे कंट्रोल झेड हे दोन्ही एकत्र दाबल्यानंतर जो अंडूचा जो ऑप्शन होतो तोच ऑप्शन इथे आहे. बघा आपण इथे गेलो की लगेच तुम्हाला खाली अंडू कंट्रोल झेड असं दिसेल. ह्याला मी कंट्रोल झेड केलं म्हणजे अंडू केलं तर ह्याच्या जस्ट आधीचं ऑप्शन म्हणजे इटालिक केलं होतं ते दिसतं. पुन्हा अंडू केलं की ते सरळ होतं आणि पुन्हा अंडू केलं की 8 प्लॅनेट्स ज्याला मी हायलाईट केलं होतं तो हायलाईटचा पिवळा रंग निघून गेलेला. समजा तुम्हाला ते पुन्हा हवाय तर तुम्ही त्याला पुन्हा रिडू करू शकता. सध्या ह्याला अंडू करून टाका. तर ह्याच्यामधले आपले सगळ्या ओळखीच्या गोष्टी आहेत. अलाइनमेंटकडे आपण थोडंसं बोलूया. सोलार सिस्टीम आहे, सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की हा कर्सर इथे होता लेफ्टला, म्हणजे हे जे सध्या सिलेक्ट झालेलं आहे ते डावीकडे होतं, आता मध्यभागी आलेलं आहे. समजा मी ह्याला इथे जर 3 नंबरला क्लिक केलं तर ते उजवीकडे निघून जाईल आणि इथे पुन्हा आणलं की ते पुन्हा एकदा मध्यभागी येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी स्पेस उजव्या हाताकडे किंवा डाव्या हाताकडे, डावीकडे किंवा उजवीकडे स्पेस जर कमी जास्त असेल तर ऑटोमॅटिकली वाक्यातला वाक्यांमधलं अंतर म्हणजे दोन शब्दांमधलं जे काही अंतर असेल, ह्या सिस्टीम एम आणि कन्सिस्ट मधला सी, एम आणि सी मधलं जे काही अंतर असेल
आणि त्याच्यापुढे बघा कन्सिस्ट मधला एस आणि ऑफ मधला ओ ह्याच्यामधलं जे काही अंतर असेल, ऑफ मधला एफ आणि आठ हा जो काही अंक आहे ह्याच्यामधलं अंतर, हे आपल्याला थोडंसं कमी जास्त वाटतं. म्हणजेच आपण थोडक्यात पूर्ण पॅराग्राफला आपण जस्टिफाय करू शकतो. तर जस्टिफायच्या ऑप्शननी जस्टिफायला क्लिक केलं की थोडासा ह्याच्यामध्ये स्पेस वाढलेला तुमच्या लक्षात आलेला असेल. तर असे हे आपले नेहमीचे चार ऑप्शन्स आहेत. त्यानंतर इथे हा लाईन स्पेसिंगचा ऑप्शन आहे. पुन्हा इथे तुमच्या लक्षात येत असेल की ह्याच्यामध्ये मला पुढे काही ग्रहांची नावं द्यायची, तर मी ह्याला एंटर करतो आणि आपण मॅन्युअली म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काय करतो की एक त्यानंतर पुन्हा टिंब देतो. तर तसं न करता मी एंटर हे बटन प्रेस केलं की ऑटोमॅटिकली एक दोन तीन हे आकडे यावे. त्यासाठी तुमच्या लक्षात असेल की नंबर्ड लिस्ट अशी दिसते. मग इथे तुम्हाला कसं हवे, एक किंवा ए शून्य, एक बी शून्य किंवा आय शून्य किंवा डॉट, जे काही हवं असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण त्या नंबरिंग सिस्टीमला नंबरला आपण इथे इथे आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथे आलो की समजा तुम्हाला बुलेट द्यायचे, बुलेट द्यायचे म्हणजे तुम्हाला त्या एका विशिष्ट वाक्याला किंवा नावाला फोकस करायचं, हायलाइट करायचं असे बुलेट्स देऊन, म्हणजे एखादा बाण काढून किंवा एखादी स्टार घेऊन, तर ते सुद्धा आपण इथे सिलेक्ट करू शकतो. तुमच्या हे लक्षात असेल वर्ड मधले सगळे ऑप्शन्स आहेत. इथं एक भरीव गोल आहे, इथे एक ॲरो आहेत म्हणजे बाण आहेत, इथे चौकोन आहेत, इथे चांदणी आहे, स्टार आहे, इथे शंकरपाळीच्या आकाराचा चौकोन आहे. हे असे चौकोन आपल्याला किंवा असे आपण बुलेट त्याला आपण करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन असेल तो डिक्रीज इंडेंट. इंडेंट जो काही आहे म्हणजे हा जो काही इंडेंट आपण दिलेला डावीकडचा किंवा उजवीकडचा, त्याच्यामधला इंडेंट म्हणजे स्पेसिंग जे काही आहे इंडेंट मधलं हे इथलं, तर ते आपण कमी किंवा जास्त करू शकतो. हे तुमच्या लक्षात येत असेल मी डिक्रीज इंडेंटला आलो तर हा इंडेंट डिक्रीज कमी झाला, आणि इकडे इन्क्रीज इंडेंटला आलो तर हा जो इंडेंट आहे हा इकडे आला वाढला. आणि तो इंडेंट वाढल्यामुळे काय झालं की वाक्य दुसऱ्या वाक्यातला सन हा शब्द खाली आला. मी पुन्हा डिक्रीज इंडेंटला क्लिक करतो की हा इंडेंट पुन्हा कमी झाला, त्याच्यामुळे वाक्य सुद्धा एकमेकात ऑटोमॅटिकली ऍडजस्ट झाले. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेतच ज्या वर्ड मध्ये पॅरलल आहेत. तर ह्याच्या पुढचा जो काही छोट्या छोट्या आणखीन गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.